कसे आहे पापलेट? 13 रुपये. ये पूर्ण 25ला. 25ला किती असतात पीस? बट स्कीपर याला निवटा मासा म्हणतात. खूप जण नाही सांगितलं निवटा मासा कसा दिसतोय दाखवा एकदा. बट स्कीपर तो तुम्हाला दाखवतो बघा. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरज, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज ना खूप मोठे ऑर्डर आले इथना ठाणेवरून. एक साईडला आपल्याला माकुल डिश आणि चिंबोरी मसाला आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला अर्धा किलोचं पॅकेट देत आलेला. आणि दुसऱ्या साईडला म्हणजे जे आपले काका आहेत आणि त्यांनी ना आपल्याला खूप मोठे ऑर्डर दिले. तर चला मित्रांनो कंटिन्यू आता करूया रेसिपीला सुरुवात. पण त्याच अगोदर मी सकाळी ना 5 वाजता उठून गेलो होतो पनवेल फिश मार्केटला खास मासली आणण्यासाठी. ज्या ज्या रेसिपी आपल्या डिशेस बनवायच्या आहेत तर ते सर्व मी शूट केलेलं आहे. तर तुम्ही आता डायरेक्टली हा व्हिडिओ ना सकाळपासून बघणार, डायरेक्ट फिश मार्केटपासून ते इथपर्यंत ना. तर चला आता तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, आम्ही तोपर्यंत रेसिपी बनवतो. तर कंटिन्यू रा. दोन मातले का अर्धा किलो झाली पहिलीच. तर आता आपण पनवेल फिश मार्केटमध्ये आहोत आणि हे दादा आहे. दादा नमस्कार. तर दादाला माहिती होतं मी फिश मार्केटमध्ये येणार आहे. तर दादाने मसाला सांगितला होता स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. एकदा टेस्ट करा आणि नक्की सांगा कसं आहे ते. ओके थँक्यू. हे किती लय चिंबोऱ्या? 2000 रुपये. किती आहेत तरी पण किती असतील काय माहीत नाही. अच्छा, म्हणजे वाटा डायरेक्ट बनवलेलं आहे का? आणि हा वाला 2000 रुपयाला वाटे. बघ इथे हा कितीला आहे? 1500 रुपये. कुठल्या तुमचे तुम्ही? वाघिवली. कसे देतोस पापलेट? 13 रुपये. हे पूर्ण 25ला. 25ला किती असतात पीस? आता किती 55-60 असतात. 55-60 पीस 2500 रुपयाला. हे बघा ही मावशी आहे, मावशीजवळ निवटे आहेत. कधीही मला निवटे पाहिजे असं मावशीकडनंच घेते. हे बघा जिवंत निवटे. बट स्कीपर याला निवटा मासा म्हणतात. खूप जण नाही सांगितलं निवटा मासा कसा दिसतोय दाखवा एकदा. बट स्कीपर तो तुम्हाला दाखवतो बघा. ट्राय करून खायला पण खूप टेस्टी लागतं ते. तर जस्ट मार्केटमधनं आलो आहे आणि मार्केटमधनं काय काय घेतलं ते तुम्हाला मी दाखवते बघा. याच्यामध्ये सुरुमई आहे, आणखीन म्हणजे जे जे आपल्याला ऑर्डर आहे ना ते सर्व घेऊन आलो आहे. आणि याच्यामध्ये बघा निवट्या, मस्त जिवंत निवटे आणलेले आहेत. आणि बघा याच्यामध्ये भरलेले चिंबोरे आहेत, दिसतात ना भरलेले चिंबोऱ्या. या अंड्यांच्या चिंबोऱ्या आहेत बघा, अंड्यांच्या चिंबोऱ्या आणलेल्या आहेत. आणखीन याच्यामध्ये कोलंबी आहे. तर चला आता कंटिन्यू राहा आता पटापट ना ही कोलंबी वगैरे जी जी मासली म्हणजे माझं काम असते ना साफ करायचं ती मासली मी पटापट साफ करतोय. कारण आपल्याला म्हणजे टायमिंगवरती ठाण्याला जायचं आहे. ठाण्याला 2 ऑर्डर आहेत तर दोन्ही साईडला आपल्याला डिलिव्हर करायचं आहे फूड, बरोबर ना स्नेहा? तर मी जी जी मासली आता जी आपल्या रेसिपीसाठी स्नेहाला हवी आहे म्हणजे रेसिपी डिश रेडी करायला त्या सर्व मासली मी आता साफ करून घेतो. आणि मग नंतर आम्ही चाय पितो आणि रेसिपीला करतो सुरुवात. तर चला कंटिन्यू राहा. तर हे बघा मस्तपैकी फायनली सर्व मासली आणलेली मी साफ केलेली आहे. तोपर्यंत स्नेहाने बघा काय काय बनवलेलं आहे इथे. ये कालवण आपला चिंबोरी. गुड मॉर्निंग, सॅल्यूट ली.
तरी बघा इथे तुम्ही बघताय चिंबोरीचं कालवण, चिंबोरी मसाला बनवते आणि इथे काय बनवते? इथे चिकन करते मी आणि इथे आपलं सुरमई कालवण रेडी होते. अरे वा, हे बघा इथे तुम्ही सुरमई बघताय. दोन प्लेट ना दादा? दोन प्लेट काकांनी सांगितलेले आहेत ना. दोन प्लेट सुरमई, अर्धा किलो चिकन सांगितलेलं आहे, चिकन स्पेशल करी, आणि ही आहे ना ही चिंबोरी मसाला आहे. आणि बघा इथे मी काय काय साफ केलेलं आहे आणि स्नेहानी पटकन मॅरिनेशन पण करण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे तुम्ही बघताय माकूल, इथे बघताय तीन प्लेट कोलंबी करी बनवायची आहे, आणि इथे तुम्ही बघताय बोंबील फ्राय, आणि इथे तुम्ही बघताय न्यूट्या फ्राय. म्हणजे या दोन्ही मॅरिनेशनसाठी ठेवलंय फ्राय करण्यासाठी मसालेमध्ये मस्तपैकी. आणि आता इथे स्नेहा चिकन टाकते रेसिपीमध्ये बघा. इथे आता कोलंबी बनवते स्नेहा, कोलंबी करी. अरे मस्त पैकी स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला टाकते. तीन चम्मच टाकलंय ना? हो, कारण आपल्याला सांगितलेलं आहे का जास्त तिखट पाहिजे म्हणून. जाणीत ना स्नेहा. आणि या साईडला माकून बनवते. फायनली सर्व रेसिपी झालेल्या आहेत आणि आता शेवटच्या दोन रेसिपी राहिल्या, ते पण न्यूट्या फ्राय आणि बोंबील फ्राय ना स्नेहा. आता न्यूट्या फ्राय आणि बोंबील फ्राय करून घेते. आणि बघा इथे पास्ता बनवते. आज सानूला पास्ता खायची इच्छा झाली ना, म्हणून सानूसाठी पास्ता बनवून देते. कसं ना आपलं काम आपण करायचं पण मुलांना विसरायचं नाही, बरोबर का नाही? स्नेहानी फायनली सर्व डिश रेडी केलेले आहेत आणि आता कोथिंबीर टाकते. तर हे बघा इथे आहे माकूल, मग त्यानंतर तुम्ही बघताय चिंबोरी मसाला, चिकन स्पेशल, आणि इथे जे तुम्ही तीन बघताय ना हे तीन कोलंबी करी आहे ना. हो. आणि बघा इथे आहे सुरमई करी दोन, इथे तुम्ही बघताय बोंबील फ्राय, आणि इथे तुम्ही बघताय न्यूट्या फ्राय मड स्केपर. तर चला मित्रांनो कंटिन्यू. आता स्नेहाने सर्व डिशेस रेडी केलेले आहेत, तर आता आपल्याला ज्यांनी ऑर्डर दिले ठाणेमधून त्यांना आपण डिलिव्हर करून घेऊया. पण ठाणेमध्ये आहोत आणि ही पहिली ऑर्डर देतो. येत आहे अनिल दादानी ऑर्डर केलं होतं. दादा कुठे कामावरती गेलेत का? डॅडी ऑफिसला. लेट वगैरे नाही ना झालं? Okay. तर दादानी क्रॅब मसाला सांगितलेला, आणखीन स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला अर्धा किलो सांगितलेला, आणि माकूल सांगितलेला. तर जेव्हा तुम्ही आता जेवणार ना, टेस्ट करणार ना, फूडची टेस्ट कशी आहे नक्की द्या फीडबॅक. आणि थँक्यू सो मच. ओके, थँक्यू थँक्यू. खूप छान वाटलं भेटून. थँक्यू. चला आता ना आपण ठाणेमध्ये आहोत, दुसरी ऑर्डर द्यायला आले. ते बघा ये काका आहेत. नमस्कार काका. नाटकर्णी काका. मित्रांनो फायनली आता आपण काकांना जे आपल्याकडनं ऑर्डर केले होते ते ऑर्डर दिली आहे. आणि काका फूड टेस्ट केल्यावरती एकदा नक्की सांगा, म्हणजे फीडबॅक द्या कसे जेवणाची टेस्ट. नक्की नक्की ना. तर चला थँक्यू थँक्यू सो मच. खूप छान वाटलं भेटून. आणि काकी बघ या काकी. काकी नमस्कार. नमस्कार. तर काकीने सानूसाठी खाऊ. थँक्यू थँक्यू. आणि फूड टेस्ट केल्यावरती नक्की सांगा कसं झालं. नक्की सांगा. चला भेटून. दादा अनिता आहेत. नमस्कार. नमस्कार. तर मसाला घेण्यासाठी कल्याण वरण आलेले आहेत. थँक्यू थँक्यू. तर मसाला जेव्हा टेस्ट करणार ना, तर मसाल्याची टेस्ट कशी आहे ना हे नक्की सांगा. आणि माझ्या तर्फे थँक्यू थँक्यू सो मच. तिला म्हणा की ब्लॉग मध्ये बोलत जा, मला खूप आवडतं. नाही सांगा की मी विचारलं म्हणून. नक्की नक्की. आणि थँक्यू सो मच ताई. दादा असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या. आणि सावकाश जा. हो चालेल. लवकर. चलो बाय.
चॉकलेट किती मोठे आहे ना. थँक यू दीदी. तुला मी आता फोन वरती सांगितलेलं ना दीदीने दिले. मस्त आवडला. आणि तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे. तू ऑर्डर केलेला तुझा टॉईज ओपन कर. आपल्याला हे कोणी चित्रात आई आहेत म्हणून काही म्हणजे आपल्याकडनं ऑर्डर केलं होतं तेव्हा 500 रुपये एक्स्ट्रा टाकलेले. 501 रुपये सानूसाठी खास. तर सानूने बघ काय टॉईज. अरे वा कोणी छान. आणि ताईला आम्ही सांगितलं सुद्धा तिच्यासाठी काहीतरी घेऊन म्हणून ओपन करत. एवढी ती येडी आहे ना म्हणजे दिवाळी बोलू शकते. किती मोठी डॉल वाशी मधून आणलेली ही नाही पण तिला ते हेच पाहिजे. बघू कशी आपली युट्यूब फॅमिली दाखव. हे बघा सानूचा आवडता टॉय. छान वाटतय ना. मस्त आता त्याच्यासोबतच खेळत रा. हा काय अभ्यास पण करत रा. शाळेतून आलीस ना काय. दिलाय का नाही होमवर्क वगैरे. होमवर्क वगैरे नाही दिला. दिलाय ना. मग कधी बसशील. कधी बसणार. अनबॉक्स. मग कधी बसणार. आता बसणार ना अर्धे तसं. चल मग मी मसाला पॅकिंग करून घेते. मसाला पॅक झाल्याच्या अगोदर तुला बसायला लागेल. तर मित्रांनो मी आता घरी आहे. मस्त पैकी आता 5 मिनिटं झाली जेवलोय. आता आले म्हणजे बघा कधी गेले तुम्ही. ठाण्याला आपण डिलिव्हरी करायला गेलो होतो ना ते काकांकडे आणि त्यांचा फोन पण आला होता. त्याही फोन पण करायला सांगितलंय बघा. स्नेहाने येईपर्यंत बघा मस्त पैकी मसाल्यांचे पॅकेट भरलेले आहेत. माझं काम कमी केलं स्नेहाने. अजून हे बघा हे आहे आणि आणखीन बराच आहे. तर ज्याने ज्याने मसाले आमच्याकडनं ऑर्डर केलेत ना त्यांचे कव्हर करायचे आहेत ना. आज संध्याकाळपर्यंत होतील ना. हा तर ते काकांना पण फोन करते कारण काकाही फोन करायला सांगितलेला आहे. थकलो पण आज. आज भरपूर सिग्नल बिग्नल भेटला ना का भरपूर टाइम लागते. लावलाय कारण काका काहीतरी जेवणाबद्दल बोलत होते म्हणून मी डायरेक्टली हे दाखवते लाईव्ह. हा काका अश्विन बोलतोय. हा मी पोहोचलो आता आणि मस्त पैकी जेवलो. 5 मिनिटं मी विचार केला. हा अरे अफलातून. थँक्यू. स्नेहा हाय हाय. हॅलो हॅलो स्नेहा. हा बोला बोला. ऐक थँक्यू. अच्छा माहित आहे का मी रात्री विचार करत होती कारण आई सांगितलं ना काकांनी सांगितलं की तुमची आई वाटते निवट्या बनवून द्यायचे ना त्यांना खायला. माझी आई करायची अप्रतिम पण मला काही येत नाही त्यांच्या बरोबर. त्यांना मला तिची वाटणी येत नाही. मी काय बनवलेच नाही. माझ्या आईने बनवले होते. आता खाल्ले त्यांनी आणि त्यांना अतिशय आवडले. थँक्यू थँक्यू सो मच. कारण हा तुम्हाला आवडलं खरंच त्याच्यासाठी मला खूप चांगलं वाटते. कारण मी थोडस घाबरत होते कारण तुम्ही पण एवढं सगळं केलेलं आहे त्याच्यामुळे मला मोठ्या प्रमाणात केलेले आहेत. मोठी मोठी पातेले लावलेली आहेत आणि मोठी ऑर्डर करायची आहे नंतर. जे मित्र आत्ताच आले आत्ताच अगदी बेल वाजली. चालेल. प्रॉन्स त्यांचा कधीचा फोन नाही आला होता तर मी कधी एकदा घेऊन जातो असं झाले त्याने. ओके. आणि क्वांटिटी बरोबर होती ना क्वांटिटी. ओके चल चल चला चला. थँक्यू थँक्यू आणि टेक केअर. बाय बाय. टेक केअर. हां बाय बाय. आणि त्याही ना म्हणजे या आपल्या कॅटरिंगचंच बोलतात ना याचा म्हणजे हे केलेलं आहे म्हणजे लॉकडाऊनची वेळीस तेव्हा त्यांचा ना वय 50 होतं. 50 वयामध्ये त्याही केलं आणि खूप मोठ्या मोठ्या ऑर्डर त्याही हे केलेलं. आमचं कसं बोलणं झालं ना तिथं 50 वयामध्ये विचार कर आणि एक ऑर्डर एवढी मोठी ना केली का चकल्यांची 1.5 टन विचार कर. 1500 किलोची ऑर्डर त्याही कम्प्लीट केली फक्त कोणी का एक दिवसात नाही जवळजवळ 3-4 महिने लागलेले काकानी आणि काकीनी कोणाची हेल्प नाही दोघाही.
किती छान ना, म्हणजे आपली एक त्यांना आपल्याला बघून त्यांचे दिवस आठवत असतील की आम्ही दोघही केलं. काकांनी तेच सांगितलं आणि काकीने का बोलतो तुम्हाला बघून सेम बोलला आमचे दिवस आठवले. कारण कसं आपण दोघेच करतो आणि कोणाची हेल्प पण नाही घेत आणि आम्ही काही विचार केला तर आपण करतोय जेवढा आमच्याशी होतं आम्ही तेवढा करतोय. कारण आम्हाला सानूचा फ्युचर खूप चांगला करून द्यायचा असं नाही की आम्ही आमच्याबद्दल विचार करतोय, तिचे फ्युचर साठी आम्ही हे सर्व करतोय ना. मग तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा, आता आम्ही मस्तपैकी मसाले पॅकिंग करून घेतो आणि आता दोघे तिघे जण इथे आपला उलवेमध्ये मसाला घ्यायला येणार आहेत, म्हणजे त्याही असं सांगितलेलं का आम्ही पिकअप करणार तर त्यांना मसाले पण द्यायला जायचं आहे. तर सर्व आता झालं ना का मग तुमच्यासोबत बोलतो, तर चला कंटिन्यू रहा. तुम्ही बघताय कोलंबी फ्राय सांगितलेली आहे आणि पॉम्पलेट फ्राय आणि इथे तुम्ही बघताय अंड्यानी भरलेली चिंबोरी मस्तपैकी साफ केलेली आहे आणि इथे स्नेहा मसाला बनवते चिंबोरी मसाल्यासाठी. झालं का? आणि आता बघा चिंबोरी टाकून घेते रेसिपीमध्ये. एकदम हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे, नाहीतर ते काय माहितीये का वरवरचे अंडे आहेत ना ते सर्व खाली निघून जातात आणि मसाल्यामध्ये मिक्स होतात. आणि बाकी आतमधले तर आतातच कोटी मधले, पण जे बाहेर तुम्हाला दिसणार वाटेल की गायब कुठे अंडे कुठे गेले दाखवले तर आम्हाला अंडे. तरी बघा मस्त पैकी आता स्नेहा आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आता जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटात ना 15 ते 20 मिनिटात चिंबोरी मसाला तयार होईल. फायनली स्नेहाने तिन्ही पण डिश रेडी केलेले आहेत. तर इथे तुम्ही बघताय कोलंबी फ्राय आणि इथे तुम्ही बघताय पॉम्पलेट फ्राय आणि इथे तुम्ही बघताय चिंबोरी मसाला. तर आता व्ही फास्टने जाणार आहे, मुलुंडची ऑर्डर आहे ही. तर आता डिलिव्हरी बॉय येणार आहे, लगेच आल्यावरती त्याच्याजवळ देऊया. तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे, आता म्हणजे जवळजवळ एक तास झाला आणि आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही सर्व दाखवलं जिथे ना आम्हाला ऑर्डर आले त्या सर्व मी म्हणजे टायमिंगवरती आज आपण दिलं. फक्त एक ठाण्याची ऑर्डर होती ना तिथे थोडंसं 10 मिनटं लेट झालो, दुसरं काय नाही पण काय नाही ओके. आपली ऑर्डर आहे ना ती टायमावरती गेलेली आहे काकांना आणि त्याही रिव्ह्यूसुद्धा दिला, आपण डायरेक्टली फोन करून गेलं ना. हां आता आम्ही जाणार डॉगीज आहे तिथे म्हणजे या एरियामध्ये, तर त्यांना आम्ही ना डेली बिस्किट वगैरे देतो 50-60 रुपयाची घेऊन जातो डेलीच ना चुकता. तर आता आम्ही जाणार 12 वाजता 11:30 वाजले अजून अर्धे तास थोडा बसणार काम करणार मग नंतर जाणार ना स्नेहा. जसं मी आम्ही तुम्हाला सांगितलं का आठवड्यात ना एक तुम्हाला वेगळी व्हिडिओ बघायला भेटणार म्हणजे फूड ब्लॉग सोडून अशी म्हणजे काहीतरी का जेणेकरून जसं तुम्ही आमच्या पहिल्या व्हिडिओज बघायचे जसं तुम्हाला आमच्या पहिल्या व्हिडिओ आवडायचे तसं काहीतरी तुमच्यासाठी एक व्हिडिओ आता आम्ही शूट करणार आहोत. म्हणजे हा व्हिडिओच्या नंतर एक तुम्हाला व्हिडिओ ना भारी बघायला भेटणार ना सांगू. हां आता ठीक आहे कोणीसोबत खेळते. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.